अरबी समुद्रात काहीच सापडलं नाही अशी प्रतिक्रिया संभाजी राजेंनी लोकशाही मराठीच्या क्रॉस फायर या कार्यक्रमात दिली. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं फक्त राजकारण सुरू असल्याची खंत देखील संभाजी राजेंनी बोलून दाखवले. या दरम्यान गडकिल्ल्यांसाठी कुणी काय केलं असा सवाल संभाजी राजेंनी उपस्थित केला. त्यांची मुलाखत घेतले लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील. अरबी समुद्रामध्ये शोधत असताना तुम्हाला काय सापडलं? हा पॉइंट आहे. काहीच नाही ना तिथं. काय 6 वर्ष 8 वर्ष तुम्ही L&T टेंडर दिलं, तुम्ही काच काम सुरू झालं नाही. मग म्हणायचं की ते ते काय एकानी खो घातले, ते कुठलं ते वकील गेलं आणि एन्व्हायरमेंटचं तुम्हाला माहीत होत्या सगळ्या गोष्टी नाही. त्याचे प्रोज अँड कॉन्स तुम्हाला माहीत पाहिलं होते, परमिशन सगळे हातात घ्यायला पाहिलं होते आणि मगच पुढे जायला पाहिलं होतं. पंतप्रधान ज्यावेळी येतात उद्घाटनला किंवा जलपूजनला, त्यावेळी सगळे तुमचे परमिशन्स क्लिअर असल्याशिवाय तुम्ही पुढे जात जाऊन चालत नाही. बट सरकार तुमचं वर आहे, खालीच तुमचं सरकार होतं, तुम्ही का नाही काय केलं? आणि माझं आजही मत आहे हे नुसतं खेळ खंडोबा आहे सगळा. बरं, तुम्ही ह्याच्यात तुम्हाला ज्या गोष्टी होणार नाही ते कशाला करताय? गडकोट किल्ल्यांच्या बद्दल कोण काही बोलत नाही. बरं, मला सांगा, ह्या सगळ्या सगळ्या ज्येष्ठापासून ते आत्तापर्यंत माझं सगळ्यांना आव्हान आहे. तुम्ही काय केलं गडकोट किल्ल्यांसाठी? तुम्ही इकडं म्हणते शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करता. एक शिवनेरी किल्ल्याचं थोडंफार संवर्धन जतन झालं आणि रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन हे मी सुरू केलं. मला माझी स्वतःची प्रशंसा करायची नाही, पण मी मागं लागलो आणि सांगितलं शिवाजी महाराजांची ती राजधानी आहे, छत्रपती तिथे झाले. या रायगड दुर्गराज रायगड किल्ल्यानी अश्रू पाहिलेत म्हणजे शिवाजी महाराज तिथं वारल्यामुळं. तर त्या किल्ल्याचं सुद्धा संवर्धन जातं 75 वर्षात झालं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.